नमस्कार, मॅक्स महाराष्ट्राच्या पॉइंट ब्लँक या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. मी डॉक्टर समीरण वाळवेकर. आज आपण बोलणार आहोत अमेरिकन इलेक्शन या आपल्या एका खास सिरीज मधल्या या दुसऱ्या भागामध्ये रवी मराठे यांच्याशी. रवींद्र मराठे हे माझे जुने शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, पुण्यामधले आहेत मुळात म्हणजे, आणि नंतर बरीच वर्ष ते युके मध्ये होते आणि आता ते अमेरिकेमध्ये गेली कित्येक वर्ष आहेत. जरी मूळचे ते शिक्षक असले तरी सुद्धा बँकिंग, शिपिंग, त्याच्यानंतर इथं अनेक इंडस्ट्रीशी ते कन्सर्न आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. रवी, स्वागत या कार्यक्रमात तुमचं. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण मागच्याच एपिसोडच्या पुढच्या भागाबद्दल बोलणार आहोत. आपल्याला माहिती आहे 27 जून मध्ये अटलांटामध्ये जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये जो एक वाद रंगला होता, डिबेट रंगलं होतं, म्हणजे अमेरिकन लोकशाहीचं हे एक वैशिष्ट्य आहे की अशा प्रकारच्या डिबेटच्या 5 राऊंड या ठरलेल्या दिवशी वर्षानुवर्ष होतात. वेगवेगळी टीव्ही चॅनल्स ते कंडक्ट करतात आणि जगात 300 हून जास्त देशांमध्ये ही सगळी डिबेट्स बघितली जातात एकाच वेळेला, आणि त्याच्यामधनं या दोन्ही उमेदवारांची इमेज, त्यांची कपॅसिटी, त्यांचं काम करण्याची पद्धत, अमेरिकेबद्दल त्यांची काय विजन आहे आणि काय पद्धतीने ती जगातली ही सुपर पॉवर रन करू इच्छितात हे त्यांना संपूर्ण देशातल्या जनतेलाच नाही तर देशापुढे, संपूर्ण सगळ्या जगातल्या देशांपुढे आपली विजन मांडायची असते. आणि ही खासियत चालू असतानाच, म्हणजे हे हा एक्सरसाइज चालू असतानाच दुर्दैवाने जो बायडन यांचा परफॉर्मन्स हा अपेक्षेप्रमाणे राहिला नाही. ते थकलेले वाटत होते, ते खूप अस्वस्थ वाटत होते, त्यांची तब्येत ठीक वाटत नव्हती, ते बोलताना फंबल होत होते, अडखळत होते, त्यांना शार्प उत्तर देता येत नव्हती, असे अनेक आरोप त्यांच्यावर झाले. आज रवी आपण त्याच्या पुढच्या भागावर बोलणार आहोत. आता 27 जून नंतर आजपर्यंत जवळजवळ 14 दिवस उलटून गेलेले आहेत आणि या 2 आठवड्यांच्या काळामध्ये अमेरिकन सोसायटीमध्ये, अमेरिकन मतदारांमध्ये, त्यांच्या मानसिकतेमध्ये आणि मुळात जो बायडन यांच्या त्यांच्या मनातल्या प्रतिमेमध्ये काय नेमका फरक झालाय असं तुला वाटत? समीरण, धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की सध्या अमेरिकेमध्ये त्या डिबेट नंतर जो बायडन यांच्याबद्दल अत्यंत प्रतिकूल मत आहे आणि हे आज केवळ डिबेटनी बनलंय असं जरी आपल्याला वाटत असलं तरी जर सर्वसामान्य अमेरिकन मतदाराच्या तुम्ही कानोसा घेतलात तर तुम्हाला लक्षात येईल की हे आजची एक घटना फक्त तुम्हाला समोर दिसतीये पण गेले 4 वर्ष बायडन प्रेसिडेंट असताना ते जिथं जिथं जायचे वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत की काही ठिकाणी ते त्यांना त्यांनी असं 2 मिनिटं ते फ्रीज व्हायचे आणि ते कुठं आहेत काय आहेत ते त्यांना स्वतःला समजायचं नाही आणि मग त्यांच्या बरोबरच्या सहकार्यांना त्यांना हात धरून बाजूला न्यायला लागायचं. हे असे 2-3 प्रसंग घडलेले आहेत की ज्याची तुम्हाला नक्की काळजी वाटेल. जर आपल्या घरातला एखादा जरा 80 वर्षाचा माणूस असा जर वागायला लागला तर नक्कीच आपल्याला काळजी वाटेल. तर तू विचार कर की समजा अमेरिकेतल्या जनतेला आपला राष्ट्राध्यक्ष असा जर होत असेल त्याच्या तब्येतीच्या बाबतीत त्यांना जर असं लक्षात येत असेल की काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे तर ती नक्कीच काळजीचं कारण आहे आणि त्यामुळं बायडन जावेत असं काम सामान्य मतदाराचं आता मत आहे. रवी, तू मागच्या एपिसोडमध्ये असं म्हणाला होतास की अजून डेमोक्रेटिक पार्टीनी त्यांचा उमेदवार अधिकृतरित्या जाहीर केलेला नाहीये, तर या डिबेट नंतर डेमोक्रॅटिक पार्टीमध्ये काय टर्मॉइल आहे, काय घुसळण चालू आहे? कारण अमेरिकन पद्धतीमध्ये अजून अधिकृत उमेदवार जाहीर केला नसेल तर दुसरा उमेदवार नेमका येतो का आणि त्याच्यावर किती कोणाचे स्टेक लागलेले असतात, म्हणजे आर्थिक लॉबी असेल, इंडस्ट्रियल लॉबी असेल, वेपन्स लॉबी असेल, इंटरनॅशनल लॉबीज असतील, त्यांनी सपोर्ट केलेले फंडिंग लॉबीज असतील, यांचं काय प्रेशर डेमोक्रॅटिक पार्टीवर आता असू शकतं? आता डेमोक्रॅटिक पार्टीला मुख्य त्यांना एक कळतंय की बायडननी जी आता जी एक संबंध प्रतिमा निर्माण झाली आहे त्यामुळं ही निवडणूक आत्ता बायडन जर लढले तर अत्यंत जड जाईल आणि नुसतीच जड जाणार नाही ती बहुतेक आपण हारू. त्यामुळं डेमोक्रॅटिक पार्टीमध्ये आत्ता अंतर्गत असं खूप चर्चा चालू झालेली आहे की बायडननी आता बाजूला व्हावं आणि त्याचं एक 2-3 उदाहरणं जे देता येतील ती म्हणजे मोंटाना आणि त्यानंतर कोलोराडो आणि ओहायो या 3 राज्यातले जे सिनेटर आहेत आणि एक सिनेटर प्रत्येक राज्यात 2 सिनेटर असतात त्यामुळे या 3 राज्यातल्या सिनेटरनी अधिकृतपणे त्यांची भूमिका जाहीर केली आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की बायडननी आता निवृत्ती घ्यावी, त्यांनी दुसऱ्या कुठल्या तरी उमेदवाराला पाठिंबा द्यावा.
तर ही जी आत्ता स्थिती आहे डेमोक्रॅटिक पार्टीतली, ती अत्यंत फारशी काही बायदनच्या दृष्टीने चांगली नाही आणि पक्षाच्या दृष्टीने देखील चांगली नाही. डेमोक्रॅटिक पार्टीमध्ये अंतर्गत आत्ता खूप ज्याला धुसफूस असं म्हणता येईल किंवा एक असंतोष म्हणता येईल तो जोरदार आहे. एक असं जोरदार आत्ता मत बनत चाललंय की बायडेननी आता निवृत्त व्हावं. तुझ्या प्रश्नाचा दुसरा भाग लॉबी, लॉबींचं तर आत्ता मत आहे की बायडेननी आता जावं. उदाहरण देतो तुला, जॉन क्लुनी जे प्रसिद्ध अभिनेते आहेत, तर हे डेमोक्रेटिक पार्टीचे फार जुने सहकारी आणि ते पाठिंबा देतात आणि ते स्वतः खूप मोठे डोनर आहेत डेमोक्रेटिक पार्टीचे. आणि नुसतं ते डोनर नाही आहेत तर ते डेमोक्रेटिक पार्टीचे फंड रेझिंगच्या बाबतीत देखील ते एक महत्त्वाची व्यक्ती समजली जाते. आता जॉन क्लुनी सारख्या व्यक्तीनी 2 दिवसापूर्वी एक अग्रलेख ऑप ॲड ज्याला मराठीत काय म्हणतात मला पटकन येत नाही, तर ते लिहिलं आणि त्यात लिहिलं की आता बायडेननी जावं. त्यांनी ह्या शब्दात लिहिलं की म्हणे त्यांनी गेल्या 3 आठवड्यापूर्वी असाच एक फंड रेझिंग कार्यक्रम आयोजित केलेला होता, त्या कार्यक्रमाला बायडेन आले ते आणि जॉन क्लुनी असं म्हणाले की डिबेटमधले जॉन बायडेन जो बायडेन आणि त्या पार्टीमधले जो बायडेन यांच्यात काहीही फरक नव्हता. त्यांना स्वतःला नीट बोलता येत नव्हतं, ते त्यांना थकलेले वाटत होते, त्यांना काय चाललंय आजूबाजूला ते कळत नव्हतं. आता ही जी प्रतिमा जर जॉन क्लुनी सारखा महत्वाचा डोनर जर करत असेल तर ते डेमोक्रॅटिक पार्टीच्या दृष्टीने काही फारसं चांगलं लक्षण नाही, कारण जॉन क्लुनी हा या लॉबींचा एक रिप्रेझेंटेटिव्ह असं म्हणता येईल, तर कारण ते स्वतः मोठे फंड रेझरचं त्यांचं काम आहे. तर त्यामुळं ते जेव्हा असं म्हणतात की बायडेननी जावं तेव्हा ही मोठी धोक्याची घंटा बायडेनना आहे असं नक्कीच म्हणायला लागेल. त्यात आणखी एक भर पडली आहे, ती म्हणजे पूर्वीच्या काँग्रेसचे सभापती ज्या होत्या पेलोसी, त्यांनी पण काल असं जाहीर केलं की बायडेननी स्वतः काय निर्णय घ्यावा. तर त्यामुळे थोडक्यात तुझ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे बायडेनच्या दृष्टीने आता काही परिस्थिती चांगली नाहीये. मला एक सांग, भारतामध्ये जसा राईट टू इन्फॉर्मेशन आहे तसा अमेरिकेमध्ये पण काहीतरी असणार, तर या सुपर पॉवरला लीड करणारा आपला राष्ट्राध्यक्ष आत्ताचा आणि पुढच्या इलेक्शन मधला उमेदवार म्हणजे जो बायडेन यांची शारीरिक मानसिक अवस्था कणखर आहे की नाही हा देश चालवायला, हा देश पुढे न्यायला, लीड करायला, त्याचं नेतृत्व करायला, याची सामान्य माणसांना एक आपला नागरिक म्हणून हक्क ती माहिती मिळवता येते का? हो, ती माहिती मिळवता येते सामान्य माणसाला. इथं सामान्य माणूस म्हणू शकतो की राष्ट्राध्यक्ष जिथे राहतात व्हाईट हाऊस मध्ये, त्या व्हाईट हाऊस मध्ये कोण कोण गेलं, कधी गेलं, कशा करता गेलं, ही सगळी माहिती सामान्य माणूस मागू शकतो. आता या ह्याच्यातनं नुसतंच ते नाही तर राष्ट्राध्यक्षांची जी मेडिकल एक्झामिनेशन होते दरवेळेला, तर त्याचे जे रिपोर्ट असतात ते सगळे रिपोर्ट जाहीर होतात आणि अगदी डिटेलमध्ये जाहीर होतात की म्हणजे अगदी त्यांचं रक्तदाब किती होता वगैरे 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 सगळे पॅरामीटर्स जाहीर होतात. त्यामुळं आपण जे आत्ता म्हणलं की सामान्य माणसाला त्या काय होतंय का ह्याची ह्याचा हक्क आहे का, हक्क आहे. फक्त आता त्यात असा एक नवीन भाग आता गेल्या 4-5 दिवसात बाहेर आला की जो परत बायडेनना फारसा काही फायदेशीर नाहीये, तो म्हणजे असा की या माहिती अधिकाऱ्यांना असं लक्षात आलं की गेल्या 1 वर्षात 10 का 12 वेळेला पार्किन्सन्सचे जे अत्यंत तज्ज्ञ समजले जातात असे जे डॉक्टर आहेत त्यांनी गेल्या वर्षात 10-12 वेळेला व्हाईट हाऊसला व्हिजिट दिली. आता ही माहिती आत्ता बाहेर आली. आता ही माहिती बाहेर आल्यावर काल परवा पत्रकारांनी पत्रकार परिषदेत भंडावून सोडलं आणि त्यांनी विचारलं की पार्किन्सन सारखा डिसीज असेल आणि तो तज्ज्ञ जर 10-12 वेळे येत असतील तर काय येतात ते, काय व्हाईट हाऊस मध्ये काय ते काय त्यांचे मित्र म्हणून भेटायला आलेले नव्हते. तर त्यामुळे तुला प्रश्नाचं उत्तर आहे, ती माहिती आता बाहेर येतेच आणि त्याचे आता जास्ती डिटेल्स बाहेर यायला लागले. बरोबर आहे. थोडस पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. बायडेन हे थोडा हेकेखोरपणा करतायत असंही काही मीडियातल्या वृत्तांमध्ये किंवा वृत्तांतांमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे मी अल जझीरा बघत होतो, बीबीसी बघत होतो, त्याच्यानंतर मी द इकॉनॉमिस्टचं मी एडिटोरियल वाचलं,
त्याच्यामध्ये तर स्पष्ट शब्दात त्यांनी म्हटलेलं आहे की पॉवरफुल देशाचं नेतृत्व करण्याकरता जो माणूस सक्षम नसतो त्यांनी स्वतःहून स्टेप डाऊन व्हायला पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या जगातला मीडिया हे बोलायला लागलाय आणि एक अतिशय वेगळी अशा प्रकारची इमेज, वेगळे सिग्नल्स, निगेटिव्ह सिग्नल्स हे बाहेरच्या मीडियात पण जायला लागले. मला सांग, डेमोक्रॅटिक पार्टीची याबद्दलची भूमिका काय आहे? डेमोक्रॅटिक पार्टीतले सिनियर लीडर्स जरी बोलायला लागलेले असले तरी अल्टरनेटिव्ह लीडर्स म्हणून कोणाचा विचार केला जातोय का? ती नावं कोणती आहेत आणि मुळात ती प्रोसेस काय? इज इट दॅट इझी टू चेंज दिस सॉर्ट ऑफ कॅन्डिडेट विदाउट हिज कन्सेंट और विथ हिज कन्सेंट, वेदर ही व्हॉलंटरी रिटायर्स और नॉट? पण पक्ष त्यांच्यावर दबाव आणू शकतो का? नक्की त्यांची घटना काय सांगते पक्षाची? या प्रश्नाचं उत्तर देताना मी पहिल्यांदा पक्षांतर्गत जी पद्धती आहे त्याबद्दल थोडस बोलतो. पक्षांतर्गत पद्धतीमध्ये असं आहे की इकडं प्रायमरी इलेक्शन असतात, म्हणजे ज्याला प्रायमरीज असं म्हणतो, तर त्या प्रायमरीज प्रत्येक डेमोक्रॅटिक पार्टी, रिपब्लिकन पार्टी दोन्ही पार्टीत होतात. तर प्रायमरी इलेक्शनचा अर्थ काय की डेमोक्रॅटिक पार्टीकडनं समजा एखाद्या व्यक्तीला राष्ट्राध्यक्ष म्हणून उभं राहायचंय तर तो ती व्यक्ती त्या प्रायमरी इलेक्शनमध्ये म्हणते की मला उभं राहायचं आहे, असे त्याच्या त्या व्यक्तीसारखे आणखी जे चार जण असतील ते त्या प्रायमरी इलेक्शनमध्ये उभे राहतात. प्रत्येक राज्यामध्ये ही निवडणूक होते आणि मग त्या राज्यातले मतदार म्हणतात की ठीक आहे, या पाचातला हा उमेदवार आम्हाला प्रेसिडेंट म्हणून आवडेल आणि तो डेमोक्रॅटिक पार्टीचा नॉमिनेशन म्हणून आम्ही त्याला पसंद करू. तर ही जी प्रायमरी इलेक्शन्स होतात, आत्ता अशी अवस्था आहे की डेमोक्रॅटिक पार्टीची सबंध राष्ट्रात, राष्ट्रभर सगळ्या राज्यातल्या प्रायमरी इलेक्शन होऊन गेल्यात. त्याचा जो निकाल आहे त्या निकालामध्ये 4,000 पैकी 3,900 मतं बायडेननी जिंकलेली आहेत. याचा अर्थ असा आहे की डेमोक्रॅटिक पार्टीच्या पद्धतीनुसार, अंतर्गत पद्धतीनुसार बायडेन हे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार होणार हे आत्ता नक्की आहे. पण त्यातला एक गंमत अशी आहे की ही जी अधिकृत उमेदवारी आहे ती डेमोक्रॅटिक पार्टीचं जे अधिवेशन आहे जे ऑगस्टमध्ये आहे तेव्हा ती जाहीर होते. तेव्हा या 3,900 लोकांनी परत मतदान करायचं असतं आणि म्हणायचं असतं की आम्हाला जो बायडन पाहिजेत. तर त्यामुळं अजूनपर्यंत अधिकृत उमेदवारी अशी जाहीर झालेली नाही. आता जर बदलायचं झालं तर काय, तर गंमत अशी आहे की यातला इंटरेस्टिंग बाब असा आहे, डेमोक्रॅटिक पार्टी किंवा रिपब्लिक पार्टी दोन्हीच्या इतिहासात असा प्रसंग पूर्वी कधीच घडलेला नाही. त्यामुळं एक ज्याला म्हणतात ना की प्रेसिडेंट असेल तर मग त्यावेळे काय घडलं त्यानुसार आपण आता काय घडू शकेल याचा विचार करू शकतो. तर दोन्ही पक्षामध्ये असं कधीच घडलेलं नाही. मग आता न घडल्यामुळे मग काय होतं की लोक म्हणतात ठीक आहे आपण आता पक्षाची घटना तपासून पाहू, पक्षाच्या घटनेत काय येईल, अशी वेळ आली तर काय करता येईल. तर पक्षाच्या घटनेत डेमोक्रॅटिक पार्टीच्या असं लिहिलेलं आहे की जर अशी जर वेळ आली तर हे जे 3,900 लोक आहेत यांनी आत्ता बायडेनला निवडलं जरी असलं तरी घटनेनुसार त्यांच्यावर कुठलंही बंधन नाही की त्यांनी बायडेनलाच त्या अधिवेशनात जाहीर करावं. थोडक्यात हे 3,900 लोक म्हणू शकतात की आम्हाला बायडेन नको, त्याच्याऐवजी दुसरी कुठली तरी व्यक्ती आम्हाला पसंत आहे. तर म्हणजे घटनेनुसार हे शक्य आहे. पण आता यातली गोम अशी आहे की या 3,900 लोकांनी आता बायडेन म्हणून जाहीर केलंय. आता डेमोक्रॅटिक पार्टीला स्वतःच एक इमेज म्हणतात ती जर व्यवस्थित पाहिजे असेल तर बायडेननी स्वतःहून जाणं हा एकच त्याच्यात मार्ग आहे. नाहीतर मग पक्षांतर्गत लाथाडी, पक्षांतर्गत फाईट ही काय, हे पाश्चात्य देशातल्या राजकारणात हे कॉमन नाही आहे इकडं. त्यामुळं बायडेननी स्वतःहून जाणं हा एकच आत्ता मार्ग आहे. तुझ्या प्रश्नातला दुसरा भाग होता की त्याला अल्टरनेटिव्ह काय, तो मी सांगू का तुला काही विचार? मला यातला या प्रश्नातला एक उपप्रश्न तुला असा विचारायचा आहे की याच्यामध्ये जे फोर्सेस असतात म्हणजे दबाव असतात, बरोबर, काही लॉबीज असतात, म्हणजे मगाशी आपण बोललो तसं आर्थिक फंडिंग करणारे काही डोनर्स असतात किंवा बाहेरच्या काही लॉबीज असतात ज्या सपोर्ट करत असतात, त्यांनी सुद्धा जर दबाव आणला बायडेनवर तर बायडेन स्टेपडाऊन होऊ शकतात का? कारण शेवटी निवडणूक ही नुसती आपल्या अहंकारावर लढवता येत नाही. निवडणूक ही मला 3,900 मतं मिळाली म्हणून लढवता येत नाही. तर फंडिंग जर झालं नाही किंवा त्या फंडिंग करणाऱ्या लोकांनी जर तुम्हाला सपोर्ट नाही केला तर बायडेन विल बी कंपेल्ड टू स्टेप डाऊन, अशी काही सिच्युएशन होऊ शकते का?
हो तशी होऊ शकते. आणि हे मगाशी मी जे जॉर्ज क्लुनीचं जे उदाहरण दिलं आणि त्यांनी लिहिलेला लेख जो मी त्याचा रेफरन्स दिला, तो ह्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. कारण त्या लेखाच्या आडून सर्व डोनर्सनी बायडेनला जणू काही सांगितलंय की आता तुम्ही इशारा दिलाय. निवृत्त व्हा. आणि हे लॉबीज, आणखी एक तुला उदाहरण देता येईल मला, फ्लोरिडामध्ये हे फंड रेझिंगचे इव्हेंट्स असतात किंवा डिनर्स असतात. तर फ्लोरिडामध्ये डेमोक्रेटिक पार्टीचे जे अधिकारी आहेत, जे ऑफिशियल आहेत, ज्यांना ही जबाबदारी दिलेली आहे, त्यांनी परवा असं विधान केलं की हे जे सगळं सध्या घडतंय त्या बॅकग्राऊंडवर, त्या पार्श्वभूमीवर मी हे डिनरचे इव्हेंट मी आत्ता करणार नाही. थोडक्यात काय, त्यांनी असं जाहीर केलं की मी काही पैसे गोळा करणार नाही. तर आता पैसे मी जर गोळा करणार नाही असं जर तुमचा फ्लोरिडातला पक्षाचा प्रमुख सांगायला लागला, तर ती फार मोठी धोक्याची घंटा आहे. जर क्लुनी म्हणायला लागले की डोनर्स कडे मी जाणार नाही, तर ती फार मोठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे तो नक्कीच बायडेनच्या निर्णयावर त्याचा नक्कीच परिणाम होऊ शकतो. आता तू मगाशी सांगत होतास ते अल्टरनेटिव्ह कॅन्डिडेट डेमोक्रेटिक पार्टीचे कोण असू शकतात? हा, त्यातलं एक महत्वाचं नाव आहे, अर्थातच लोक म्हणतात की कमला हॅरिस, कारण त्या सध्याच्या उपराष्ट्राध्यक्ष आहेत. आणि त्यामुळे लोकांना असं एक वाटणं साहजिक आहे की जर राष्ट्राध्यक्ष जर लढणार नसतील तर नैसर्गिक प्रमाणात पुढचं नाव कमला हॅरिस यांचं येईल. कमला हॅरिस यांचं नाव त्या उपराष्ट्राध्यक्ष असल्यामुळे येऊ शकतं, पण गेल्या 4 वर्षातली त्यांची उपराष्ट्राध्यक्ष म्हणून जी काही कामगिरी आहे ती कामगिरी काही फारशी चांगली नाहीये. त्यांचं एक त्यांच्याविषयीचं जे मत आहे मतदारांच्या मध्ये ते काही फारसं चांगलं नाही. त्यांनी जे एक दोन पूर्वीच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीतल्या ज्या गोष्टी केल्या आहेत त्या तर अत्यंत म्हणजे चुकीच्या अशा होत्या. एक त्यातलं उदाहरण मी तुला देतो, कॅलिफोर्नियामध्ये वेस्ट बँक नावाची एक बँक आहे, खाजगी बँक. तर त्या खाजगी बँकेनी आपण जे घराची कर्ज देतो आणि त्या घराची कर्ज जर कोणी फेडू शकला नाही तर मग त्याचं फोर क्लोजर म्हणतात आम्ही म्हणतो त्याला. तर हे जे असतं या प्रक्रियेमध्ये त्या बँकेनी भरपूर गैरप्रकार केले, घोटाळे केले, आणि ती मोठी बँक आहे, म्हणजे असं अगदी छोटी बँक कुठली नाही. हे जेव्हा घोटाळे उघडकीला आले तेव्हा कमला हॅरिस तिथं अटर्नी जनरल होत्या त्या राज्यात. तिथल्या कायदेशीर कायदा विभाग जो आहे, जस्टिस डिपार्टमेंट, त्या कायदा विभागाने या प्रकरणाची चौकशी केली आणि त्यांनी सांगितलं की कमला हॅरिसना रेकमेंडेशन केली की या बँकेवर कारवाई करा, त्याचे जे सीईओ आहेत त्यांच्यावर वैयक्तिक खटला दाखल करा, कारण त्यांनी त्यांच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. कमला हॅरिसनी कायदेशीर कायदे डिपार्ट विभागाचा अहवाल दुर्लक्ष केला, त्याच्यावर काहीही कारवाई केली नाही. त्या बँकेचे सीईओ जे होते ते आत्ता अमेरिकेचे अर्थमंत्री आहेत. तर ओके. हे अमेरिकेत काही सामान्य माणसाला आवडणारी गोष्ट नाही की एखाद्या माणसाने आर्थिक गैरव्यवहार केले, त्याच्यावर कारवाईचं रेकमेंडेशन आलं जस्टिस डिपार्टमेंटकडनं आणि तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, तुम्ही कारवाई केली नाहीत कारण तुम्ही सरकारमध्ये होतात, कारण तुम्हाला अधिकार होते. आणि तो माणूस आता ती व्यक्ती आता अर्थमंत्री आहे. तर अशा गोष्टी कमला हॅरिसच्या कारकिर्दीत घडलेल्या आहेत की ज्यामुळं त्या जर राष्ट्राध्यक्षाच्या उमेदवार झाल्या तर मग लोक या गोष्टी सगळ्या बाहेर काढतील आणि मग त्यांना त्याचं तोंड देणं अवघड जाईल. मला एक आणखीन एक गोष्ट विचारायची रवी तुला, ती म्हणजे आत्ता ठीक आहे आता की याच्यामध्ये काय डेमोक्रेटिक पार्टीमध्येच ती घोषणा चालू राहील, पण आपण मागच्या एपिसोडमध्ये बोललेलो होतो की ब्लू स्टेट्स, रेड स्टेट्स आणि स्विंग स्टेट्स. तर बरोबर. आता हा स्विंग जो आहे, मला लोकांच्या मानसिकतेबद्दल तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे की आता समजा यांनी अहंकार दाखवून जो बायडननी स्टेप डाऊन व्हायला नकार दिला तर दॅट विल बी रेड कार्पेट फॉर ट्रम्प, डोनाल्ड ट्रम्प. आता लोकांमध्ये अशी मानसिकता आहे का की ठीक आहे आता बायडन नको म्हणून ट्रम्प, का लोकांना असं वाटतंय की आम्हाला बायडनही नको आणि ट्रम्पही नको, तिसराच कोणीतरी यापेक्षाही कणखर, चांगला, योग्य असा प्रेसिडेंट आम्हाला पाहिजे आणि त्यासाठी नवा कॅन्डिडेट आम्हाला पाहिजे, अशी मानसिकता आहे? आणि यातलं स्विंग स्टेटचं महत्व काय, या तिन्ही मुद्द्यांवर आम्हाला सांग. मानसिकतेबद्दल मी सर्वात पहिल्यांदा बोलतो,
आत्ता जर तुम्ही सामान्य मतदाराची मानसिकता पाहिली तर खरं म्हणजे तू तू जे आता बोललास की दोघंही नकोत, ट्रम्प पण नकोत, कारण ट्रम्पची कारकीर्द काही फारशी लोकांना आवडली नव्हती म्हणून तर मागच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर आत्ता त्यांच्या कायदेशीरवर त्यांचे कायद्याचे एवढे खटले चालू आहेत आणि दोन तीन खटल्यामध्ये त्यांना दोषी जाहीर केलेला आहे, त्यांना एखाद वेळेला तुरुंगवासाची शिक्षा पण होऊ शकते, तो त्या प्रत्यक्षात शिक्षा अजून जाहीर व्हायची आहे, दोषी म्हणून जाहीर झालाय. तर अशा त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ट्रम्प विषयी काही त्यांचं लोकांचं मत चांगलं नाही. आणि आता बायडनचे संबंध जे सध्या लोक पाहत आहेत त्यामुळे बायडन यांच्याबद्दल लोक देखील मत चांगलं नाही. त्यामुळे खरं सांगायचं म्हणजे इकडं आड तिकडं विहीर अशी अवस्था सामान्य मतदाराची झालेली आहे. आता तिसरा कॅन्डिडेट या मध्ये येऊ शकतो का? तर अमेरिकेत मी मागं तुला म्हणलं तसं अमेरिकेत दोन पक्षांची सिस्टीम आहे आणि तिसरा पक्ष स्थापन करायचे आणि निर्माण करायचे बरेच प्रयत्न हे काही यशस्वी घट झालेले नाहीत. त्यामुळं तिसरा पर्याय आत्ता जर पाहिला तर आपल्या केनेडी जे जॉन केनेडी होते त्यांच्या कुटुंबातले वंशज असं म्हण की त्या एक रॉबर्ट केनेडी म्हणून आहेत, तर ते आत्ता त्यांनी जाहीर केलंय की मी उमेदवार म्हणून आहे. पण मी म्हणलं तसं सामान्य मतदार यु नो तर तो या तिसऱ्या उमेदवाराला काही कधी पाठिंबा देत नाही. आत्ता त्या रॉबर्ट केनेडी साधारणतः त्यांना 7-8% लोकांचं फक्त अप्रुव्हल आहे आणि प्रत्यक्षात जेव्हा निवडणूक जवळ येईल तेव्हा ती अप्रुव्हल आणखी कमी होत जातं अपक्षांसाठी, हे अमेरिकेचा इतिहास आहे. त्यामुळं आता याच्यावर पर्याय काय? तर पर्याय डेमोक्रॅटिक पार्टीला एकच आहे, तो म्हणजे बायडेनना एक सशक्त पर्याय देणे की जो कणखर असेल, ज्याच्याविषयी समाज मनात एक अत्यंत चांगली भावना आहे, हाच आत्ता पर्याय डेमोक्रॅटिक पार्टी समोर आहे. एक बारीकसा प्रश्न विचारतोय. मगाशी तू जे बोलला होतास की 3,900 मतं मिळाली पहिल्या प्रायमरीज मध्ये बायडनना, तर आता जेव्हा कन्व्हेन्शन होईल जुलै महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये फर्स्ट किंवा सेकंड वीक मध्ये, तर त्या कन्व्हेन्शन मध्ये या सगळ्या 3,900 पाठिंबा दिलेल्या लोकांच्या समोर डेमोक्रॅटिक पार्टी आपला निर्णय किंवा बदललेला कॅन्डिडेट जाहीर करू शकतं का आणि तिथे त्यांचा परत एकदा कन्सेंट घेऊ शकतं का? ती प्रोसेस काय आहे? हो, तर त्या मी म्हटलं तसं पूर्वी असं कधीच घडलेलं नाही, त्यामुळं अशी एक वेल डिफाईन्ड अशी काही प्रोसेस नाही आहे. पण घटनेनुसार मी म्हटलं तसं 3,900 लोक दुसऱ्या माणसाला मत देऊ शकतात. पण मग आता त्यासाठी काय काय घडायला पाहिजे? बायडेननी स्वतःहून दूर व्हायला पाहिजे आणि बायडेननी स्वतःहून दूर झाल्यावर डेमोक्रॅटिक पार्टी दुसरा उमेदवार निवडायची प्रक्रिया चालू होईल. त्यावेळेला असं होऊ शकतं पुढच्या एक महिन्यात की 2-4 वेगवेगळे उमेदवार म्हणू शकतात की मला इंटरेस्ट आहे त्यात किंवा मला उभं राहायचंय, आणि मग हे 3,900 लोक त्या मतदान करून त्यातला उमेदवार निवडू शकतात. ती शक्यता आहे, पण जी शक्यता म्हणजे ती फक्त कागदावर आहे शक्यता असं मी म्हणतो ना. परत पक्षाच्या इमेजच्या दृष्टीने पक्ष काय करेल, पक्षाने काय करायला पाहिजे, पक्ष करेल असं वाटतंय ते म्हणजे बायडेननी जर स्वतः दूर व्हायचं ठरवलं तर पक्ष पटकन एकत्र येईल आणि गेविन न्यूसम जे सध्याचे कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर आहेत त्यांचं एक नाव सध्या घेतलं जातं, त्यांच्यासारखा एक सशक्त उमेदवार ते जाहीर करतील की ज्यामुळे 3,900 मतदार पटकन त्यांना जाहीर करतील आणि एक पक्षाची प्रतिमा लोकांच्या समोर चांगली जाईल. कारण मला वाटतं रवी बोल कंटिन्यू कर. आणि 3-4 उमेदवार उभे राहिले मग त्याच्यात परत निवडणूक झाली ही काही प्रतिमेच्या दृष्टीने चांगली गोष्ट नाही. कारण जेव्हा अधिवेशन होतं ते अधिवेशन गेल्या कित्येक गेल्या 100 वर्षाचा इतिहास आहे की ते अधिवेशन फक्त उमेदवारी जाहीर करण्यासाठी असतं, ती उमेदवारीच्या निवडणुकीसाठी नसतं. बरोबर. मला वाटतं रवी आपण फार इंटरेस्टिंग मुद्द्यांवर आज चर्चा केली, याच्या पुढे आपण दर आठवड्याला भेटतच राहणार आहोत, प्रत्येक डिबेट फॉलो करणार आहोत आणि त्याच्यावर तुझी मतं परत आणखीन अमेरिकेतले काही तज्ञ जो तू आणू शकला असतो त्यांची मतं आपण घेणार आहोत. मला असं वाटतं की याच्यामध्ये काही शक्यता या आपल्याला आता न दिसणाऱ्या सुद्धा आहेत. ते म्हणजे ट्रम्प यांच्यावर जर कायदेशीर कारवाईमध्ये कोर्टाचा डिसिजन अगेन्स्ट गेल्यानंतर त्यांना शिक्षा झाली तर त्यांच्या पक्षाला पण कॅन्डिडेट बदलायला लागू शकतो. मीन वाईल त्यांच्या पक्षाला कॅन्डिडेट बदलल्यामुळे जर कुठला पर्याय ट्रम्प यांच्यापेक्षा चांगला पर्याय
जनतेला जर उपलब्ध झाला तर पुढच्या डिबेट्समध्ये हे चित्र संपूर्ण बदलू शकतं. आणि मग दुसऱ्या डिबेटच्या आणि तिसऱ्या डिबेटच्या मधल्या काळामध्ये किंवा पहिल्या आणि दुसऱ्या डिबेटच्या मधल्या काळामध्ये डेमोक्रेटिक पार्टीला काही आउट ऑफ प्रेसिडेंस असे काही सिरियस निर्णय घ्यायला लागू शकतात का? या लॉबीज पुन्हा एकदा फंडिंग लॉबीज काही प्रेशराइज करू शकतात का, जसं क्लुनीचं उदाहरण रवीने दिलं? हे बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे. आपण अगदी जवळ फॉलो करणार आहोत. एक एक पटकन सांगतो, ट्रम्पना शिक्षा झाली तरी ते उमेदवार राहू शकतात. बर बर, ते कायदे काय घटनेनुसार त्यांना शिक्षा झाली तरी ते उमेदवार म्हणून राहू शकतात आणि राष्ट्राध्यक्ष पण बनू शकतात. बर बर, म्हणजे तुरुंगातून त्यांना तुरुंगवास होऊ शकतो आणि ते तिथूनही निवडणूक लढवू शकतात असंही आहे का? बर, म्हणजे हे आणखी वेगळंच आहे. ठीक आहे, पण जगातली त्यावर सविस्तर बोलू आपण, सविस्तर बोलू आपण. पण म्हणजे जगातल्या एका मोठ्या लोकशाहीच्या, सर्वात मोठी लोकशाही तर आपण आहोत, भारत आहे, पण अमेरिका ही सर्वात पॉवरफुल कंट्री मानली जाते, शक्तिमान देश मानला, बलाढ्य देश मानला जातो. त्यांच्या लोकशाहीमध्ये आता जो हा पेच प्रसंग निर्माण झालाय तो अभ्यासकांना फार आव्हान देणार आहे. आपण याचा अभ्यास करूया, आपण याच्याबद्दल बोलूयात. रवी, आजच्या कार्यक्रमात सहभागी झालास त्याबद्दल मनपूर्वक आभार. पुढच्या एपिसोडमध्ये परत एकदा आपण भेटणार आहोत. तोपर्यंत मॅक्स महाराष्ट्रच्या या माझ्या पॉइंट ब्लँकच्या एपिसोडमध्ये आपण इथे थांबतो आहोत. पुढच्या वेळेला भेटूया, तोपर्यंत आपण बघत राहा मॅक्स महाराष्ट्र. धन्यवाद.